कशामुळे मुलासारखे सुवर्ण मुंगाच्या मागे जा आणि
शंभर वेळा असला तुम्ही शंभर वेळा राग पण काढला.
त्याची 100 बाबू मुली म्हणजे आपण पोरा हो हो आता तुम्ही एकदा पण दिसू नका नाही तर आपल्याला म्हणजे माझे सहावे पती
हो 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 मीच तो तुझा थोरला पती खरं काय सांगतोय मला माझा पोटा पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतरी आकर्णातून अख्ख्या जगाला ओरडून सांगेल कि मीच तो कुंती पुत्र ओरडू नकोस ओरडणार ओरडणार घेपरे ओरडणार वरड वरड काय पाहिजे ते वरड तू करणा बाजूला काय पर करणा खाली आवाज काढील पहिले की बात आहे तुझा बाता मारू नको काय तर पटकन बताव तर 20 साल पहिले की बात आहे 40 झाले तर 20 साल पहिले की बात आहे सूर्यदेवाने पुत्र प्राप्तीसाठी कुंती मातेला एक मंत्र दिला होता आणि त्या मंत्राची परीक्षा म्हणून टेस्ट केली आणि या कार्ट्याचा जन्म झाला अशी एक ट्यूब आणि आता एक बेबी आणि अरे गेला तुझी ट्यूब धीम आहे तुला नाही करायचा पण मला सगळं कळत मला माझा वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे मग मी त्याच्याच करण्यातून त्याच्याच कानात ओरडून सांगू मी माझ्याच हाताने तुझ्या कानाखाली सटाक असा आवाज काढू का अरे मेल्या तो ऐकू शकत नाही मला त्याच्या कानात तर शिरा पडली नाही आज मरे तो याला आपलं म्हणणं मान्य नाही मग याला घ्या रे अरे मी माझा तुला वाटा देऊ मी काय का खरेपणा सज्जनपणा चल फुट फुटतो ना चल फुटतो ना थांबा थांबलोय सावध राहा होय आपण डायरेक्ट अनुस्मरणच करायचा पोट कसा भरायचा नाही 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 अनुस्फोट केल्याने आपली छाती भरून येईल प्रश्न छातीचा नाही पोटाचा आहे चुप बसा आणि विचार करा मी विचार करू बाळा दादानू बाळा दादानू तू डोकं नको चालू का तू आमचा सरदार मी सरदार मग मी ट्रक चालू नको तू धाबा चालव नको मी आल्बम करतो छोटे मस्कर यार की करू बापा पेट्रोल खत्म नाही होता काय म्हणते द्रौपदी तुझे काय बोलतो चला अंतापुरात चला 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 काय गाव नाही म्हणा
Yeah.
वनवास काय नाही काय नाही काय नाही काय नाही
अरे म्हणजे असं आम्ही नेम धरून हल्ला करायचा आणि समोरच्याने हल्ला केला की असा शांतपणे पडून राहायचा. अरे म्हणजे आमचे अधिकार जे लिमिटेड असतात बघ. हे आमच्यावर हल्ला करणार आणि आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बोलवत होतो. नाही 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 आम्हाला अजिबात पटत नाही, त्यापेक्षा दुसरा काहीतरी सांगा. अस मग अख्खी भारतीय सेना तुमच्या बाजूने. अरे काय इथेच भांडण करणार आहात का? अरे म्हणजे घरातली भांडण आहेत ती घरातच मिटवा, अशी चवाड्यावर आणू नका. जेवण
अरे दुर्योधना, एक कलवीर आहे, इथे कऱ्याचा आवाज नेहमी पितल्यासारखाच येतो. आणि हे काय देवानू, मी तर सगळे माझेच भाऊ की दादा मामा अंकल सर गुरुजी मास्तर यांच्याशी मी युद्ध करायचा. अर्थातच बघा माझ्या कशाला तरट परत पडली आहे, माझा डोका जड झालाय. बघा मी बाबा यांच्याशी युद्ध नाही करत, मला प्रॉपर्टी नको, सत्ता नको, मालमत्ता नको, मला बाबा नाही युद्ध करायचा. नाही दुर्योधना नाही, असं रणांगण सोडून तुला पळून जाता येणार नाही. हे युद्ध नाही तर तुम्हा सर्वांसाठी उघडलेलं एक स्वर्गाचं दार आहे, हे तुला युद्ध करावंच लागेल. हो पण युद्ध केलं तर आम्हाला पाप लागल त्याचा काय? अरे तू युद्ध नाही केलंस तरी नरकात जाशील. हो त्यापेक्षा आम्ही म्हणूनच नरकात जातो. अरे जर असंच मेलास तर नक्कीच नरकात जाशील. हो देवा आमचा ना घरकारा घटका झाला. आता तुम्ही सांगा आम्ही करायचं काय? कर्मण्य वा अधिकारस्य मा फलेषु कदाचन. कळला तुम्हाला मराठी येत? पण मराठी सांगा ना. कर्म माझ. अरे म्हणजे कर्म करा, कर्म फळाची अपेक्षा करू नका. मग नुसतं काय आयुष्यभर कर्मच करत राहायचं? कर्म करा, कर्म शेवटी विजय सत्याचाच होतो. हो पण मी म्हणतो सत्याचा विजय शेवटीच का होतो? का होत नाही सुरुवातीला? अहो फळाची अपेक्षा न करता आयुष्यभर मर मर मरायचं, खर्च करायचे आणि त्याची फळं कधी खायची तर रिटायरमेंट झाल्यावर. हो पण ती फळं खायला किमान तुमचा दात तर शिल्लक असायला हवे. हे बघ तू माझ्या म्हणण्याचा विपर्यास करतोय. नाही विपर्यास मी नाही, विपर्यास तीच लोक करतायत. ती धर्माच्या नावाखाली तुमच्या नावाचं राजकारण करताय. हो दुसऱ्याचा देव समजून स्वतःच्याच देवाची विठंबना करताय. देवा तुम्हीच म्हटलं होत ना यदा यदा ही धर्मच. सगळीकडे अधर्म मागलाय. आता या एखाद्या महापुरुषाचा अवतार आणि हे सगळं थांबव. हे बघा हे सगळं थांबवण्याची ताकद तुमच्यात आहे, या साऱ्या जनतेत आहे. हा पण त्यात हवी ती एकता आणि प्रामाणिक प्रयत्न. तो असता केवळ मात्र निमित्त. हा समाजाचा गाडा तुम्हाला चालवायचा आहे, म्हणून तुम्ही तुमचे नेते व्हा, संघर्ष करा, कर्म करा, फळ नक्की मिळेल. थांबा. समय 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 यानी काल मासा काल आहे. अरे मेल्यानो काळाप्रमाणे दुनिया बदलली, मग मला माझ्याप्रमाणे बदलायला नको. अरे वसाळ्यानो तुम्हाला सांगायला आलोय, तुम्हाला दिलेली वेळ संपत आली आहे. तुम्ही लोकांचं मनोरंजन केलं ना, तुम्हाला जर काय सांगायचं हवं तर सांगितलं ना, तर काय चुकला मागला असत तर लोकांची माफी मागा आणि त्यांची आज्ञा घ्यावा. तुमची सेवा आता आम्हाला देवा.